माझं नाव सियोग अनिल बोचरे आहे आणि नीट 2022 मध्ये माझा स्कोअर 575 आउट ऑफ 720 आहे. मी खामगावचा आहे आणि मी 11th आणि 12th ललित ट्युटोरियल्स काळपांडे सर यांच्याकडे केली आहे. तर या सक्सेसचं माझं सर्व क्रेडिट काळपांडे सर आणि माझे पॅरेंट्स आणि जे पण लोक होते ज्यांनी मला सपोर्ट केलं या जर्नीमध्ये मी त्यांना देतो. ललित ट्युटोरियल्समध्ये शिकताना म्हणजे सुरुवातीचे 1.5 इयर मी ऑनलाईनच स्टडी केली होती आणि लास्टचा जो 1/4 टाईम होता ते मी ऑफलाईन क्लासेससाठी जॉईन केलं होतं. त्यामध्ये एक जो पहिले स्कोअर होता ऑनलाईनचा माझा तो रँकचा केलं तर 400-500 असा यायचा, पण जसं की ऑफलाईन क्लासेस लावले त्याच्यानंतर रँक हळूहळू प्रोग्रेस होत गेली आणि 100 आला. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये सरांचं शिकवणं काहीच नव्हतं बदललं, फक्त हे होतं की आपली जी मेहनत आहे ती थोडी बदलली होती. त्याच्यानंतर काटपांडे सरचं सरांचं प्रत्येक लेक्चर एक नवीन मोटिवेशन होतं. ऑफलाईन क्लासेसला गेल्यानंतर एक पण दिवस असं नवीन मोटिवेटेड व्हिडिओ लेक्चर बघायचं काहीच गरज नव्हती, जे की ऑनलाईन क्लासेस होते तेव्हा ते काम पडत होतं. सरांचं प्रत्येकच लेक्चर मोटिवेटेड होतं, सरांपासून खूप शिकण्यासारखं आम्हाला मिळालं. फिजिक्स सर पहिले पूर्ण एक्सप्लेन करून देत आणि एक्सप्लेनच नाही झालं तर सर शिकवतानाच आमच्यासोबत सर्व PYQ डिस्कस करत होते. हे ऑनलाईनच्या वेळेस तर माझ्या लक्षातच नव्हतं आलं, पण जसं जसं ऑफलाईन क्लास चालू झाले आणि मी थोडी स्टडी डीपमध्ये केली तेव्हा कळलं की सर शिकवतानाच PYQ पण डिस्कस करतात. एकदा सर्व शिकवणं झालं की सर त्याच्यावर टेस्ट पण असे नाही की पहिल्याच टेस्टमध्ये सर्व टफ टॉपिक घेतील, स्टेप टेस्टचे जे टॉपिक्स आहेत ते स्टेप बाय स्टेप इन्क्रीज होत जातात. इतर फॅकल्टीज पण एकदम चांगले आहेत. बायोलॉजीची फॅकल्टी तर ज्यांनी ज्या प्रकारे आमचे बायोचे पेपर डिझाईन केले होते टेस्ट सिरीजमध्ये त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला. माझं नाव अनिल जगदेव मोसरे, सुयोग हा माझा मुलगा आहे, त्याला नीटमध्ये 575 मार्क्स मिळाले आणि याचा DMC अकोला इथं नंबर लागला, ॲडमिशन घेतलेली आहे. आता कोरोना काळ पिरियडमध्ये ऑनलाईन 1.5 वर्ष ऑनलाईनच अभ्यासक्रम चालू होता, तर मला अशी शाश्वती नव्हती की बा आपला मुलगा गव्हर्मेंटमध्ये नंबर लागेल म्हणून. पण काळपांडे सरांचं योग्य मार्गदर्शन, वेळोवेळी विद्यार्थ्यांचं ते मोटिवेट करणं त्यांना, त्यामुळे मला एक आश्चर्याचा धक्काच बोलला एवढे पर्सेंटेज स्कोअर केल्यामुळे. त्यामुळे यांचं खरं सरे काळपांडे सरांकडेच विशेष दिले जाईल. आजीचा वाटत म्हणजे माझी आजी नर्सरीपासून तर अप टू 12 असे मला नाही वाटत म्हणजे कोणी टीचर्स असेल की ज्यांना माझ्या आजीची ओळख नाही आहे. क्लास टीचर असो सर्वच आजीचं नाव घेतात आणि माझ्या सक्सेसमध्ये आजीचा खूप मोलाचा वाटा आहे. माझं नाव सो यमुना जगदेव बोचरे, सुयोग बोचरे माझा नातू आहे. आज माझ्या नाताने खूप मेहनत केली आणि या माझे मान उंच करून माझी आशा पूर्ण केली. मी खेड्यागावातून शहरात सिटीमध्ये आली नातांना शिक्षणाबद्दल, त्या शिक्षणाचा त्यांनी भरपूर फायदा घेतला आणि या माझी आर्थिक इच्छा पूर्ण झाली. मी काही दिवस सुयोगसोबत राहत होते, नंतर ते कोरोनाच्या पिरियडमध्ये मग घरी निघून आल्यावर ऑनलाईन पिरियड ते अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर आज मोजक्याच टायमात तो अकोल्याला आली तेव्हा तो पार्टनरशिपमध्ये राहत होता, मी खामगावला राहत होती. पण एक दिवस मला अचानक आली की आपण सरांची भेट घ्या, तेव्हा मी धावपळ करून सरांच्या भेटीसाठी आली. सरांनी माझ्या शब्दाचा भरपूर मला शब्द माझे जाणले, त्यांनी मला वेळ दिला की तू सुयोग मला भेटेल का, तर म्हणलं हो मी थांबते. त्याचा पिरियड संपेपर्यंत मी थांबले. नंतर त्याचा पेपर संपल्यानंतर मी साहेबा त्याला सुयोगला सरांसमोर भेट करून दिली. सरांनी त्यांच्या परिणाला पूर्ण मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाचा माझ्या नाताने भरपूर फायदा घेतला. तरी मी काळपांडे सरांची आभारी आहे की त्यांनी भेट घेतली, मला टाईम दिला की 5 वाजता आजी मी इथं आहे तुम्ही थांबता का. आज मी थांबली त्याला महत्त्व नाही, त्यांनी मला टाईम दिला त्याला महत्त्व आहे. मी त्यांची आभारी आहे.